आणि अंतिम सामन्याला सुरुवात झालेली आहे। चढ़ा घेऊन गेली आहे भावितचा ब्लॉक करून आणि तिरक्याने असे पळत आणि एक अतिशय नामवंत असा खेळाडू आहे वादळ खारीक वाड्याचा छोटीशी मूर्ती परंतु त्याने मात्र चांगली कीर्ती कमवलेली आहे। मेस्त्री ओंकार मेस्त्री चढाई सुद्धा छान आहे आणि सावध पवित्र्यात पहिली चढाई असल्यामुळे त्याने आहेत आणि निदान रेषा पार करते आपल्या प्रांगणात परत वादळ खारीक वाड्याकडून चढाई घेऊन गेलेली आहेत। नवोदित खेळाडू आहेत आणि उद्यापासून मात्र त्यांचा सुंदर असा चौदा पकड झाली आहे आणि एक गुणांची कमाई केली आहे। सॉरी हा वादळ खारीक वाडाने चढाई केली आहे दहावीच्या संघाला आणि एक गुणांची कमाई वादळ खारीक वाड्याने केलेली आहे। पुन्हा वादळ खारीक वाड्याकडून ओंकार मेस्त्री साऊथ पवित्र आहे निदान मध्यवर्ती मध्य क्षेत्रात खेळ करत दहाव्या कोटत आणि दहाव्या कोटत त्यांना चौदा पकड सुंदर झालेली आहे दहावी क्लब कडून। त्यांनी सुद्धा एक गुणांची कमाई केलेली आहे। पकडीने सुरुवात झालेली आहे दोन्हीकडे एक एकचा खात्यात भर दहावीर क्लब रॉकडून सुमित मजबूत बांधायचे उंच पुरेसे खेळाडू आणि उजव्या कॉर्नर मधून डाव्या कॉर्नर मध्ये मध्यवर्ती हाताने कडे मांडायचा प्रयत्न आणि सुंदर अशी बचाव करून ते परतलेले आहेत। वादळ खरी कोण्या संघाकडून चढाई पट्टू उजव्या कोपऱ्यात सावध पवित्र्यात खेळ करत ते परतले आहे। दहावीर क्लब रोहाकडून एक नंबरची जर्सी परिधान केलेले खेळाडू चढाईसाठी गेलेले आहेत उजव्या कोपऱ्यात साऊथ पवित्राकडून काही सल्लात मारून गडीबात करण्याचा प्रयत्न आणि ते सुद्धा निदान रेषा पार करून परतले। पुन्हा वादळ खाली कडा संघाकडून उजव्या कोपऱ्यातून निदान रेषा पार करून डाव्या कोपऱ्यात आणि ते परतले आहे। दोन्ही संघ साऊथ पवित्र्यामध्ये खेळ करत आता थर्रेड आहे पाहूया थर्रेडमध्ये आपल्या संघासाठी काही गुणांची कमाई करतात की आणि सुंदर अशी पकड झालेली आहे त्यांना छान पकड निदान रेषेच्या बाहेर पकड केली होती परंतु सक्सेसफुल झालेली आहे आणि वादळ खारीकवाडा संघाकडून ओंकार मेस्त्री पायाने स्लो टच करण्याचा प्रयत्न आणि अतिशय चपळ अशी चढाई आहे आणि सुंदर जबरदस्त चौडा काढलेला आहे। दोन वेळा त्यांनी चौडा काढला आधी पण एका खेळाचा दोन पकडी केलेली आहेत चौड्याने आणि पुन्हा सुमित दहावी क्लब रोहाकडून सुमित चढाई करून गेलेला आहे आणि जर कोणाला रिअलमी 5 चा जर
कोणाला मिळालं असलं तर कृपया इथे माईक पाशी आणून द्या व्यासपीठाकडे. भेटला भेटला, ठीक आहे सर. चांगली गोष्ट आहे. धावे क्लब रोहाकडून एक नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू पुन्हा एकदा वादळ खोडाच्या प्रांगणामध्ये मध्येच लाथीने उलकावणे देऊन गडीबात करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते परतले. आपल्या खात्यात कोणतीही भर नाही. दोन्ही संघ सावध पवित्र्यामध्ये आहेत. दोन्हीकडे पूर्ण टीम उभी आहे, त्याच्यामुळं घाई गडबड करण्याची कोणाची मानसिकता न दिसत नाही. आणि पाहूया काय घडतंय ते. रेडमध्ये काही आपल्या संघासाठी गुणांची कमाई करतात की प्रतिस्पर्ध्याला गुण देतात. आणि सुंदर अशी चौडा पकड केली आहे. निदान रेषेच्या बाहेरच पकड केली, पण छान पकड केली. बजर वाजलेला असताना सुद्धा पकड केली, म्हणजे जवळपास रायडर बाद होण्याच्या स्थितीत होता. वादळ खारीकोडा संघाकडून, खारीकवाडा संघाकडून थरेडसाठी आले. छोटीशी मूर्ती आणि 10 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे. आणि बोनस टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पाहूया काय पंच निर्णय घेत आहेत ते. आणि पुन्हा निदान रेषेच्या बाहेर आणि मात्र सुंदर असे पकड झाले. आडवर कोणाला पंच काही योग्य निर्णय घेतील आपण आता. आणि एक गुण मिळालेला आहे त्यांनी. सुमित दावीर रॉ संघाकडून विचारपूर्वक चढाई करत आहेत उजव्या कुत्र्यामध्ये. आणि ते परत पुन्हा वादळ खारीकवाडा खारीकवाडा संघाकडून ओंकार मिस्त्री 5-1 अशी लढत देत आहेत ते. आणि अतिशय चपळाईने दोन्ही कोपऱ्यांना ते हलवत आहेत आणि गडी हाताने गडी बाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. क्लब रॉकडून एक नंबरचा खेळाडू, एक नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाईसाठी आणि ते परत. त्यानंतर वादळ खारीकवाडा संघाकडून चढाईसाठी आलेले 2 नंबरची जर्सी परिधान केलेले खेळाडू आपल्या प्रांगणात रिकामे असे परतले. दहावी क्लब रॉ संघासाठी आणि थरेसाठी
मध्यंतरापर्यंत आघाडी कितीची आहे ती सांगा जरा. पाच दोन म्हणजे तीनची आघाडी आहे. मला ते वादळ खारीकवाडा संघाकडे ही आघाडी अंतिमपर्यंत काही तितकीशी निर्णायक आघाडी नाही. पाहूया चढाईसाठी गेले ओंकार मेस्त्री वादळ खारीकवाडा संघाच्या मोहरा ज्यांच्यावरती सर्वस्वी संघाचे मदार आहे असं खेळाडू त्यावर देग लढा देत आहेत आणि हाताने अतिशय चपळाईने जाऊन हाताने घडी बाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते तर तिथे परतले त्यांना प्रत्युत्तर दाखल वादळकर रोहा संघाकडून उंच पुरा मजून पाद्याचा असा खेळाडू चढाईसाठी आलेला आहे. पवित्र तेसुद्धा खेळाडू आणि बोनस गुण टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पाहूया पंच काय निर्णय घेतात ते आणि बोनस सक्सेसफुल झालेला आहे त्यांना त्यांनी कमाई केलेली आहे. एक गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. पुन्हा चार विरुद्ध एक लढण्यासाठी ओंकार मेस्त्री वादळ खारीकवाडा संघाकडून हाताने चपलाई करत हाताने गडी मारायचा आणि आता मात्र त्यांनी आव्हानच दिलं होतं समोरच्या याला कव्हरला की आता आणि जर आणि ते आव्हान कव्हरने घेतलं की या तुम्ही आता पाहूया आणि खरोखरच त्याने उत्तम अशी पकड केली आहे. हुलकावणी देण्याचा त्या निर्णय कदाचित माणस असेल की कव्हरला मी हुलकावणी दे पाठ दाखवून परंतु तो त्यांचा प्रयत्न फसला आणि रॉक लॉक वाल्याने उत्तम छोटासा खेळाडू आणि त्यानंतर पुन्हा रॉक संघाकडून पुन्हा तोच मगाशी ज्यांनी दोन गुणांची कमाई केली होती तो सुमित शिर्के आणि टाइम आउट घेतलेला आहे त्यांनी. पुन्हा सुमित शिर्के दावी रोहाकडून सावध पवित्र्यामध्ये खेळ करत मध्यदिशेपर्यंत त्यांनी पार केलेले आहे. एका व्यासाचे परतले तर थर्ड रेटचा इशारा दिलेला आहे वादळ खारीकवाडा संघासाठी. 10 नंबरचा खेळाडू आणि कवनला होताने दिली आणि संत झालं होतं त्याच्यात चुरस निर्माण करण्याचा आता प्रयत्न झालेला आहे. पाहूया पुन्हा सुमित शिर्के काहीशी चुरस आणलेली आहे
या संघामध्ये आणि शेवटच्या 5 मिनिटाचे बोनस पॉइंट मला वाटतं त्यांनी मिळवलेला आहे. शेवटचे 5 मिनिट असल्याची घोषणा झालेली आहे आणि पुन्हा ओमकार मिस्त्री आपल्या या 5 मिनिटांमध्ये अजूनही सामना कोणाकडे कलंडलेला नाही, कधी काही होऊ शकतोय आणि त्यामुळे ते सावित पवित्रामध्ये दोन्हीकडं तेवढेच खेळाडू आहेत. एकीकडे 5 आहेत, एकीकडे 6 आहेत. 1-2 इकडे तिकडे झाले तर सामन्याला कधी कुठे कलाटणी मिळेल अशा स्थितीमध्ये रोमांचक स्थितीमध्ये आहे. मात्र आता ह्यात 1-2 चढाया निर्णायक ठरणार आहे. पाहूया शेवटचे 4 मिनिट आहे. वादळ खारीकवाडा संघाकडून सुद्धा सावध पवित्रामध्ये, दोन्ही संघ सावध पवित्रामध्ये आणि अंतिम क्षणा काही चढ्यांमध्ये काहीतरी चमत्कार घडामोडी होतील या आशेमध्ये दोन्ही संघ आहेत. पाहूया अजून कोणी रिस्क घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत आणि पाहूया बोनस टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय निर्णय देतात पंच. आणि बोनस पुन्हा एकदा सक्सेसफुल झाले मला वाटते. त्यांनी या सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये जवळपास 2-3 बोनसची कमाई केलेली आहे आणि पुन्हा एकदा मगाशी ज्याने 2 बोनसची कमाई केली होती तोच खेळाडू पुनश्च एकदा चांगला पूर्ण संघाला अगदी पुन्हा एकदा मला वाटते कमाई करण्याचा काहीतरी पाहुया आणि यशस्वी पकड झालेली आहे. सुटता सुटता पकडला गेला. 3 गुणांची कमाई नाहीतर बहुतेक होणार केली असते आणि सामन्यात रंगत चुरस निर्माण झाले असते. पाहूया सुमित शिर्के सावध पवित्र्यामध्ये काहीशी त्यांच्या संघाने आघाडी घेतलेली आहे त्यामुळे सावध पवित्र्यामध्ये ते पुन्हा ओमकार मिस्त्री पाहूया आपल्या संघासाठी काही विनंती कमाई आणि बोनस पॉइंट मात्र त्यांनी आता कमाई केलेली आहे. हा अतिशय चर्चेचा असा सामना आणि पुन्हा एकदा चढाईसाठी येतोय तो म्हणजे 10वी रोहा संघाचा हा सुमित शिर्के वारंवार चढाई करून आपल्या संघाला विजयी मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न. बघूया या स्पर्धेतील हा अंतिम सामना कोण विजयी होतोय. आपला या श्री गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने ठरलेली स्पर्धेचा अंतिम विजेता कोणता संघ ठरणार आणि या 15001 व आकर्षक चषकाचा मानकरी कोणता संघ ठरतोय. अतिशय आता शेवटचे काही 2 मिनिटं शिल्लक असतील बहुतेक या सामन्यामध्ये आणि अजूनपर्यंत तरी निश्चित आपण सांगू शकत नाही कोणता संघ विजयी होईल. तरी ओमकार मिस्त्री यांची खोलवर चढाई बोनस पाहण्यासाठी चांगला प्रयत्न, मधील लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न सुद्धा ओमकार आणि आता मात्र सुमित शिर्के आणि ओमकार मिस्त्री यांची जुगलबंदी आणि याच्यामध्ये सुमित शिर्के हा सफल. खरोखरच त्यांच्या चेहऱ्यावर जणू काय गुलाबाचा फुलच खेळलेला आहे सुमित शिर्के यांच्या. निश्चितच त्यांना माहिती आहे की आता हा सामना पण विजय होणार कारण त्या संघाचा उपमी एका त्यांनी गारद केलेला आहे आणि निश्चितच आम्हाला या स्पर्धेमध्ये एक गोष्ट करण्यामध्ये जर जाणार आहे ती म्हणजे अतिशय उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि पब्लिक हिरो निवडण्यासाठी. कारण सर्वच खेळाडूंनी चांगल्या प्रकारे खेळ दाखवलेला आहे त्यामुळं जरी कोणाच्या जरी ही माल गळ्यात गेली तरी कोणीही दुःख मानू नये कारण प्रत्येकाने खेळ चांगला झालेला आहे. प्रत्येकाच्या खेळाचा स्वीकार करा, प्रत्येकजण एकामेकाशी चांगले खेळलेलेच आहेत. तरी पाहूया सुमित शिर्के आणि खेळाडूला अरे वा अतिशय सुंदर
हेलो अस्वल गावा मानो।